नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, नीटची एक्झाम झालेली आहे, त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या आन्सर की मार्फत आपला किती नीटमध्ये स्कोर येतो एक्झॅक्टली हे देखील पाहिलेलं आहे। ऑलमोस्ट 99% विद्यार्थ्यांनी सर्व चेक केलेलं आहे, त्यांना आपला आता रिझल्ट पण कळालेला आहे। मग आता रिझल्ट कळाला तर मग पुढे काय? तर आता आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहेत। तर पुढील ऍडमिशन प्रोसेस, आपल्याला कुठलेही काउन्सिलिंग करायचे असू द्या, कोणत्याही स्टेटची काउन्सिलिंग करायची असू द्या, ऑल इंडिया काउन्सिलिंग असते, स्टेट काउन्सिलिंग असते किंवा अदर स्टेट काउन्सिलिंग असते, अशा कोणत्याही काउन्सिलिंग करण्यासाठी महत्वाची पहिली गोष्ट काय लागते? तर सर्व विद्यार्थ्यांकडे त्यांचे डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे आणि त्या डॉक्युमेंट्सच्या आधारेच पुढची ऍडमिशन प्रोसेस होत असते। कोणत्याही विद्यार्थ्याकडे जरी एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्या विद्यार्थ्याची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होऊ शकत नाही। त्यामुळे महत्वाचं काय आहे तर तुमच्याकडे लागणारे डॉक्युमेंट्स काय असले पाहिजेत हे महत्वाचं आहे। हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की महत्वाचे कोणते डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांची तयारी आता सर्व विद्यार्थी आणि पालकांनी, जास्त करून पालकांनी आता त्या डॉक्युमेंट्सच्या सर्व मागे लागायचं आहे आणि लवकरात लवकर सर्व डॉक्युमेंट्सचा सेट आपल्याकडे बनवायचा आहे। दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर OMR शीट केव्हा येईल आणि ऑफिशियल NTA कडून आन्सर की केव्हा येईल हे महत्वाचं आहे। या दोन्ही गोष्टी बाबत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता सांगणार आहे। सर्वप्रथम आपण पाहूया की महत्वाचे डॉक्युमेंट्स ऍडमिशन प्रोसेसला काय लागतात। त्यापूर्वी सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती करतो, असेच आपण अनेक महत्वाचे व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो। आणि काउन्सिलिंगच्या ऍडमिशन प्रोसेससाठी सुरुवात झालेली आहे, आपल्या दोन बॅच फुल झालेले आहेत, एकूण 4 बॅचेस असतात। तर लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आता पुढच्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायला सुरुवात करा। लातूर, बीड, बारामती, पुणे आणि नांदेडमध्ये आपला ऑफिस आहे। विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आजच व्हायब्रंटमध्ये आपलं नाव निश्चित करा आणि पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी एकदम बिंदास राहा मित्रांनो। तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। महत्वाचं काय आहे तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर मेडिकल ऍडमिशन प्रोसेस। आता तुम्हाला या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कोणकोणते महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात हे पहा। आता सुरुवातीला काही डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व विद्यार्थ्यासाठी लागणार आहेत, म्हणजे तुमची कॅटेगरी जनरल असू द्या, म्हणजे ओपन कॅटेगरी असू द्या किंवा कोणतीही कॅटेगरी असू द्या, अशा सर्व विद्यार्थ्यासाठी काही डॉक्युमेंट्स सर्वांसाठी लागणार आहे। यामध्ये काय आहे तर एक नंबरला काय बघा, NEET UG 2022 ऍप्लिकेशन फॉर्म, जो विद्यार्थ्यांनी आता ऍप्लिकेशन फॉर्म आम्ही भरून दिलेला आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजेच त्याचं कन्फर्मेशन पेज असतं, प्रिंट आउट आलेली असते, ते कन्फर्मेशन पेज प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं कंपल्सरी आहे। ज्या विद्यार्थ्याकडे नाहीये त्यांनी डबल एकदा डाऊनलोड करून घ्यायचं आहे, ऍडमिशन प्रोसेसमध्ये हे लागतंच इम्पॉर्टंटली। दुसरी महत्वाची काय, नीट ऍडमिट कार्ड अँड नीट मार्कशीट। मार्कशीट अजून यायची आहे, ऍडमिट कार्ड सर्व विद्यार्थ्यांकडे आहे, एक ऍडमिट कार्ड त्यांनी तिथे सबमिट केलेलं होतं, दुसरे ऍडमिट कार्ड प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आहेच, नसेल तर लवकरात लवकर ते देखील डाउनलोड करून घ्या, अजून देखील लिंक त्याची ओपन आहे। म्हणजे ऍडमिट कार्ड आणि नीट मार्कशीट स्कोर कार्ड, स्कोर कार्ड अजून यायचं आहे, आल्यानंतर त्याची प्रिंट सर्व विद्यार्थ्यांकडे असेलच। त्यानंतर तीन नंबरचं महत्वाचं डॉक्युमेंट काय तर SSC पासिंग सर्टिफिकेट। पासिंग सर्टिफिकेटलाच काय म्हटलं जातं तर सनद म्हटलं जातं, दहावीची सनद, हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं कंपल्सरी आहे। काही विद्यार्थ्याकडे ते नसते, त्यांची आपल्या जे काही तुमची शाळा आहे त्या शाळेमध्ये असतं, स्कूलमध्ये तुमच्या असते, तर लवकरात लवकर जायचंय आणि पासिंग सर्टिफिकेट तुमचं त्या शाळेमधून काढून घ्यायचं आहे। आता जे काही विद्यार्थी रिपीटर्स आहेत किंवा बाकीचे विद्यार्थी त्यांच्याकडे ऑलमोस्ट असतंच आहे, नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचंय। आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, जे विद्यार्थी CBSE मध्ये असतात, CBSE बोर्ड मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी पासिंग सर्टिफिकेट आणि स्कोर कार्ड, म्हणजे एकच मार्कशीट असते त्यावर त्यांचं सर्व काही असतं। म्हणजे पासिंग सर्टिफिकेटवर जास्त करून काय असतं, महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ असते, तर त्या डेट ऑफ बर्थ साठी आपल्याला पासिंग सर्टिफिकेट लागत असतं। तर हे पासिंग सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे। चार नंबरचा पॉईंट काय आहे, SSC आणि HSC मार्कशीट, तुमची 10वीची आणि 12वीची मार्कशीट तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं आहे। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे 12वी या वर्षी झालेली आहे, अशा देखील विद्यार्थ्यांना मार्कशीट भेटलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर घ्यायची आहे। त्यानंतर काय पुढचं, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं TC, तर TC देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी कम डोमेसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट विद्यार्थ्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय ऍडमिशन प्रोसेस मध्ये आपण सहभाग नोंदवू शकत नाही, हे डॉक्युमेंट देखील असावे लागतात। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावं लागतं,
आपलं जर तुम्ही व्हायब्रंटचं कट ऑफचं पुस्तक पाहिलं असेल तर त्या बुकच्या आपण शेवटी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटची तुम्ही प्रिंट आउट काढा आणि आपल्या कोणत्याही नजीकच्या डॉक्टरकडे जाऊन व्हेरिफिकेशन करून आपण त्यांच्या लेटर हेडवर ते प्रिंट करून घेतलं, त्याच्यावर त्यांची स्टॅम्प आणि सही हे तेवढे घेऊन ठेवायची आहे विद्यार्थ्यांनी, अरे की हे आपल्याला अपलोड करण्यासाठी लागतं. त्यानंतर काय तर पासपोर्ट साईजचे फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, साधारणतः 10 ते 15 कॉपीज तुमच्याकडे ठेवा पासपोर्ट साईजच्या. आता हे नीटच्या फॉर्मवर भरतानाचे तेच असावे का असं बिलकुल काही नाहीये, कोणतेही असू द्या तुमच्याकडे ते पासपोर्ट साईजचे फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड, प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार कार्ड एक लागेल. आणि पुढची गोष्ट काय आहे तर गॅप सर्टिफिकेट, आता हे ओनली फॉर रिपीटर्स लिहिलेलं आहे आपण इथे, म्हणजे जे विद्यार्थ्यांनी रिपीट केलेलं आहे एक वर्षाचा त्यांचा ज्यांचा गॅप आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्याला गॅप सर्टिफिकेट लागतं आणि ते आपल्याला मेन्शन करावं लागतं गॅप होता म्हणून आणि ते त्याचं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागतं किंवा आपल्याला कॉलेजमध्ये देखील गेल्यानंतर तिथं सबमिट करावं लागतं. आता हा फार मोठा विषय नाहीये, 100 रुपयाचा बॉन्ड पेपर असतो स्टॅम्प पेपर, त्यावर आपल्याला एक फॉर्मॅट आहे आपल्याकडे, ज्यांना माहित नाही त्यांनी व्हायब्रंटच्या आपल्या ग्रुपमध्ये मेसेज करा, म्हणजे आपण व्हायब्रंटच्या ग्रुपमध्ये तर आम्ही सेंडच करत आहोत, तरी ज्यांनी अजून ऍडमिशन घेतलं नाही त्यांना काही माहित नसेल अशाने आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला ते फॉर्मॅट देखील पाठवू आणि त्याच्यानुसार ते करून घ्यायचं आहे 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर. आता हे झाले सर्व जनरल कॅटेगरी, सॉरी जनरल कॅटेगरी आणि सर्व बाकीच्या ऑल कॅटेगरीसाठी महत्वाचे लागणारे डॉक्युमेंट्स, म्हणजे सर्व त्याच्यामध्ये काय काय आलं, आपलं नीटचं ऍप्लिकेशन कन्फर्मेशन पेज आलं, स्कोर कार्ड आणि ऍडमिट कार्ड, त्यानंतर 10वीची सनद, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, स्कोर कार्ड, त्यानंतर नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सर्वांसाठीच लागतं आणि त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटोज, आधार कार्ड आणि गॅप सर्टिफिकेट जर तुमचा गॅप असेल तरच. जे विद्यार्थी फ्रेशर आहेत यावर्षी 12वी होती, त्यांनी जस्ट नीटची एक्झाम दिली फ्रेश होते, अशा विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेटची काहीही गरज नाही. आता आपण बघूया काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, रिझर्वेशन मधल्या विद्यार्थ्यांसाठी काय डॉक्युमेंट्स आहेत, हे तर सर्वांसाठी कंपल्सरी लागणार, ऍडिशनल जे आता कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांसाठी खाली कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते देखील पाहूया आपण. आता 11 नंबरचा पॉईंट बघा, 11 नंबरच्या पॉईंट वर काय लागणार आहे तर विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. आता हे कास्ट सर्टिफिकेट कोण कोणत्या कॅटेगरीसाठी लागतं तर इथं दिलेलं आहे, जे विद्यार्थी एससी एसटी व्हीजे एमटी ओबीसी एसबीसी या सर्व कॅटेगरी मध्ये NT1 NT2 NT3 कोणतेही असू द्या अशा सर्व कॅटेगरी मध्ये विद्यार्थी जे येतात अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर महत्वाचं काय आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे दोन्ही डॉक्युमेंट्स ह्यांना लागतात. आणि त्यानंतर असतं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, आता ते व्हॅलिड 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असलेलं असणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी काय होतं 2022 पर्यंत, मार्च 2022 पर्यंत व्हॅलिड असलेलं लागत होतं, आता या ऍडमिशन प्रोसेस साठी काय लागेल 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. आता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोण कोणत्या विद्यार्थ्यांना लागतं तर हे पाहिलं तर सांगितलेलं आहे आपण, तर ते फक्त बाकीचे जे कॅटेगरी मध्ये आहेत व्हीजे NT1 NT2 ओबीसी कॅटेगरी एसबीसी कॅटेगरी मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठीच लागतं. एससी आणि एसटी यामधले विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बिलकुल नसतं, त्यांच्यासाठी फक्त काय तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एवढंच लागेल. आता दुसरं महत्वाचं काय याच्यामध्ये, आता ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग असे दोन काउन्सिलिंग असतात, तर ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी सेंट्रलचं डॉक्युमेंट लागेल ओबीसीच्या आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या स्टेट काउन्सिलिंग साठी स्टेटचं सर्टिफिकेट लागेल. तर याचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत, हे देखील फॉर्मॅट तुम्हाला याच्याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही व्हायब्रंटला संपर्क करा किंवा तुम्ही जिथून स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी काढलेलं आहे तर तुम्ही त्या तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तिथेच त्यांना सांगा सेंट्रलचं देखील आम्हाला लागणार आहे, त्या पद्धतीने त्यांनी त्या फॉर्मॅटमध्ये सेंट्रलचं तुम्हाला सर्टिफिकेट काढून देतात. कारण की हे ऑल इंडिया काउन्सिलिंग 15%, त्यानंतर एम्स जिप्मर एफएम्स अशा ज्या ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे त्या सर्व ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी सेंट्रलचं डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे, हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं काय बघा, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस या पात्रतेमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत आणि जे ईडब्ल्यूएसच्या ह्याच्यामध्ये बसतात त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसतात, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस त्यांनी आपली कॅटेगरी मेन्शन केलेली आहे, तर त्यावेळेस काय अपलोड करताना काय लागत होतं ईडब्ल्यूएस सेंट्रल ईडब्ल्यूएस लागत होतं. यामध्ये देखील दोन असतात, सेंट्रल ईडब्ल्यूएस आणि स्टेट ईडब्ल्यूएस. स्टेटच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये आपल्याला कंपल्सरी स्टेट मधलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागतं, त्याच्यामुळे हे दोन्ही सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी काढून ठेवायचे आहेत. जरी नीटचा फॉर्म भरताना तुम्हाला माहिती नसेल आता देखील वेळ असतो, कारण की रिझल्ट आल्यानंतर
आपण जेव्हा महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग करतो त्यावेळेस रजिस्ट्रेशनचा फॉर्म डबल येतो, त्यावेळेस जरी तुमच्या तुम्ही मेन्शन केलात ईडब्ल्यूएस आहे, परंतु त्यावेळेस आपण जेव्हा मेन्शन करतो त्यावेळेस आपल्याकडे स्टेट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून काढलं नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपलं ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्यायचं. स्टेट आणि सेंट्रल हे वेगवेगळं असतं, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आता हे झाले आपण काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मधल्या डॉक्युमेंट्स पाहिले. आता या व्यतिरिक्त काही स्पेशल रिझर्वेशन आहेत. आता स्पेशल रिझर्वेशन म्हणजे काय आहे, तर एमकेबी कोटा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असेल किंवा डिफेन्स मधल्या विद्यार्थ्या पालकांच्या विद्यार्थ्यासाठी सवलत असते. त्यानंतर हिली एरिया म्हणजे डोंगराळ भाग आहे आणि आपला पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकल वीकर स्टुडंटसाठी त्यांच्यासाठी देखील काही रिझर्वेशन आहेत. त्यांच्यासाठी काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात आणि ते डॉक्युमेंट असतील तरच त्या विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरीचा फायदा होत असतो, अदरवाईज तुम्हाला त्या कॅटेगरीचा लाभ भेटत नाही, हे देखील लक्षात घ्या. आता पहा याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया की डिफेन्स मधल्या विद्यार्थ्यासाठी काय लागतं. आता डिफेन्स मध्ये काय आहे, D1, D2 आणि D3, डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 यांच्या कॅटेगराईज केलेल्या आहेत. म्हणजे रिटायर्ड ऑफिसर, आता सेवेमध्ये असलेले आणि सेवानिवृत्त झालेले असे वेगवेगळे आहेत. तर त्यांच्यासाठी आपण काय डॉक्युमेंट्स लागतं ते पाहूया. आता बघा याच्यामध्ये 15 नंबरचा पॉईंट दिला एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट. आधी आपण D1 साठी बघूया. D1 साठी काय काय लागतं, डिफेन्स 1 मध्ये दोन डॉक्युमेंट्स लागतात. त्याला म्हणतात फर्स्ट डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट. ते विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे, पालकांना माहित आहे त्याच्याबद्दल, त्यांनी लवकर काढून घ्यायचं, नसेल तर त्यांनी लवकर काढून घ्या. त्यानंतर दुसरं काय आहे, पॅरेंट्स डोमिसाईल सर्टिफिकेट, म्हणजे आता जे डिफेन्स मध्ये आहेत त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट एक असणं गरजेचं आहे. D1 मध्ये दोन डॉक्युमेंट्स लागतात, एक आहे एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट आणि दुसरं डॉक्युमेंट्स काय आहे, तर पॅरेंट्सचं जे पॅरेंट्स आहेत त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिफेन्स 2 मध्ये बघा, डिफेन्स 2 मध्ये काय लागतं, तर ऍक्च्युअल सर्व्हिस म्हणजे सेवेमध्ये असलेल्यांसाठी आहे ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट. हे त्यांच्याकडे विद्यार्थ्याकडे ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस असताना गरजेचं आहे, ते आता विद्यार्थ्यांनी काढून घेतलं पाहिजे. आणि दुसरं काय आहे, पॅरेंट्स डोमिसाईल, त्यांचं जे सर्व्हिसमध्ये आहे त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट, ह्या दोन गोष्टी लागतात D2 मध्ये, डिफेन्स 2 मध्ये. आणि डिफेन्स 3 मध्ये काय लागतं बघा, तर डिफेन्स 3 मध्ये ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट, त्यांचं सर्व्हिस सुरू असलेले सर्टिफिकेट ऍक्च्युअल, आणि त्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट, हे दोन डॉक्युमेंट्स डिफेन्स 3 मध्ये लागतात. अशा प्रकारे आपण डिफेन्स मधलं पण पाहिलं आहे, डिफेन्स 1 मध्ये दोन डॉक्युमेंट्स लागतात, डिफेन्स 2 मध्ये देखील दोन लागतात आणि डिफेन्स 3 मध्ये देखील त्यांच्याकडे दोन डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर बघूया आपण MKB कोटा इथं दिलेला आहे. याच्यापुढे ही PDF देखील मी तुम्हाला सेंड करतो विद्यार्थ्यांना, किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील ही मी PDF मेन्शन करतो, तिथे विद्यार्थ्यांनी पाहिजे. आता MKB कोट्यामध्ये बघा, तर त्यांना तीन डॉक्युमेंट्स महत्वाचे लागतात, जे आता महाराष्ट्र MKB म्हणजे काय, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर याच्यावर स्थित असलेल्या गावांमध्ये ज्या गावांची यादी आहे त्या गावामध्ये जर त्यांचं नाव असेल तर अशा विद्यार्थ्याकडे हे तीन डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. यामध्ये कोणतं, तर मदर टंग सर्टिफिकेट, मातृभाषा असलेलं सर्टिफिकेट, ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट, त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट तिथलं MKB कोट्यामधलं त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट, म्हणजे त्या भागामधलं डिस्प्युटेड एरियाचं एक सर्टिफिकेट असतं, ते देखील त्या विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तीन डॉक्युमेंट्स इथे MKB कोटामध्ये लागतात. आता त्यानंतर पुढचं काय आहे, तर पुढचं लागेल हिली एरिया सर्टिफिकेट. आता त्याच्यानंतर आपण पाहिलं की हिली एरिया म्हणजे काय, आता महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर तर पाहिलं, तर हिली एरिया म्हणजे काय, तर डोंगराळ भाग, डोंगराळ भागामध्ये विद्यार्थ्यांना देखील काही आपल्याला त्यांना ऍडमिशन प्रोसेस मध्ये रिझर्वेशन असतात, त्या पद्धतीने त्यांची ऍडमिशन प्रोसेस होत असते. तर त्यांच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. तर आता त्याच्यामध्ये काय आहे बघा, तर पॅरेंट्स डोमिसाईल सर्टिफिकेट, आता त्या भागातलं त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हिली एरिया मधलं, हिली एरिया मधलं पॅरेंट्स डोमिसाईल सर्टिफिकेट एक असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, हिली एरिया सर्टिफिकेट, म्हणजे तिथं एक हिली एरिया एक सर्टिफिकेट असतं की त्या भागामध्ये आम्ही आहे, तर त्या भागातलं हिली एरियाचं सर्टिफिकेट एक लागतं. किंवा त्याच्यासोबतच दुसरा अर्थ त्याचा काय होतो, एनी प्रूफ शोविंग कॅन्डिडेट SSC और HSC फ्रॉम हिली विलेज और तालुका प्लेस, तिथलं त्यांचं झालेलं 10वी किंवा 12वी झालेलं कुठलंही एक प्रूफ त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर डॉक्युमेंट्स असतील तर त्या विद्यार्थ्यांना हिली एरिया म्हणजे डोंगराळ भागातला आपल्याला त्याचा लाभ घेता येतो, त्या कॅटेगरीचा लाभ घेता येतो, म्हणजे त्याला स्पेशल रिझर्वेशन असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात शेवटी जे येतं ते म्हणजे सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे PWD विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी अपंग या फिजिकल विथ डिसॅबिलिटी या प्रवर्गामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे.
आता हे डॉक्युमेंट्स महत्त्वाचं कसं आहे, आता जेव्हा तुमचा नीटचा ऑफिशियल रिझल्ट येईल, रिझल्ट आल्यानंतर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने काही सेंटर्स निवडून दिलेले आहेत, जसं आपल्याला मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटल आहे, नागपूरमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये असे सेंटर दोन आहेत, अशा सेंटरला जाऊनच विद्यार्थ्यांना तिथे गेल्यानंतर त्यांची टेस्ट होते आणि त्यानंतर त्यांच्याकडून सेंटरकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्याला एक पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट भेटतं आणि ते सर्टिफिकेट असेल तर विद्यार्थ्या तो प्रवर्गामध्ये येतो हे कन्सिडर करायचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे आपल्या जनरल सेंट्रल जनरल सर्जनचे आहेत, आपल्या डिस्ट्रिक्ट सर्जनचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या तिथून त्यांनी डॉक्युमेंट्स घेतलेला आहे की आम्ही फिजिकल हँडिकॅप या प्रवर्गामध्ये येतो म्हणून, परंतु ते डॉक्युमेंट्स ऍडमिशन प्रोसेससाठी ग्राह्य धरलं जातं का, तर बिलकुल नाही. त्या विद्यार्थ्यांना जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी सेंटर निवडून दिलेले आहेत अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेंटरमध्ये जायचं आहे, तिथं त्यांची टेस्ट होते आणि त्यानंतरच त्यांच्याकडून एक सेंटर त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट दिलं जातं, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट, आणि ते जर सर्टिफिकेट विद्यार्थ्याला भेटलं तर तो विद्यार्थी त्या कॅटेगरीमध्ये मोडला जातो आणि त्यांच्या पुढचा रँक जो येणार आहे तो त्या त्या सेक्शनमधून येतो, म्हणजे पीडब्ल्यूडी भागातून त्यांचा रँक येतो आणि पुढील ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्याला नक्कीच फायदा त्याचा होतो. अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, आपण सर्व डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत, कॉमन सर्व विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल अशा गोष्टी लागतात, ऑल इंडिया कोटा स्टेट कोटासाठी वेगवेगळे असतात ते देखील सांगितलेलं आहे, त्यानंतर काही स्पेशल रिझर्वेशन लाईक एमकेबी कोटा हिली एरिया हे देखील डिफेन्स कॅटेगरी हे देखील मी सांगितलेलं आहे, पीडब्ल्यूडी. अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स मी तुमच्या समोर एक्सप्लेन केलेले आहेत, याची लिस्ट तुम्हाला आपल्या वायब्रंटच्या ग्रुपमध्ये भेटेल, त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी त्याची एक लिंक देतो, तिथून विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून ते पाहायचं आहे. आता महत्त्वाचा दुसरा टप्पा काय आहे, तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार होतो की आपला आता OMR शीट आणि आन्सर की ऑफिशियल इंडियाची आन्सर की केव्हा आहे. तर मित्रांनो, आता पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला ऑफिशियल प्रोव्हिजनल आन्सर की येते आणि त्याच्यासोबतच OMR शीट येत असते. OMR शीट आणि प्रोव्हिजनल आन्सर की हे तुमच्या लॉग इन मध्ये प्रत्येकाच्या विद्यार्थ्याच्या येते किंवा तुमच्या मेल आय डी वर पण येत असते, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या डाउनलोड करायचं आहे, पाहायचं आहे आपली OMR शीट काय आहे आणि आन्सर की काय आहे, त्याच्यानुसार त्याला चॅलेंज करण्याची एक प्रोसिजर असते. हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो की कशा पद्धतीने OMR शीट पाहायची असते, कशा पद्धतीने त्याला चॅलेंज करता येतं आणि त्याच्यासाठी एक्झॅक्टली किती दिवस असतात. परंतु अजून 7 ते 8 दिवस वेळ आहे ऑफिशियल आन्सर की NTA यायला. NTA आन्सर की आल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा आपली OMR शीट देखील पाहता येते आणि त्याच्यानुसार पुढची आपल्याला स्टेप्स उचलता येतात. तर महत्वाचं काय होतं, तर डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लवकरात लवकर तयारीला लागा, डॉक्युमेंट्स काढून घ्या, कारण की ऍडमिशन प्रोसेस कोणत्याही विद्यार्थ्याला करायची असेल तर पहिला टप्पा त्याचा असतो ते म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड महत्वाचे डॉक्युमेंट्स. हे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, कुठलेही डॉक्युमेंट्स काढण्यासाठी काही अडचण येत असेल वायब्रंटला संपर्क साधा, आम्ही तुम्हाला ते डॉक्युमेंट्स काढून देण्यासाठी काय गोष्टी लागतात याच्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी असेच अनेक व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. तात्पुरता धन्यवाद, थँक्यू सो मच.